नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहायक प्राध्यापक वायके चौधरी, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, केडीजम कॉलेज नाशिक। या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रदूषण ही संकल्पना समजून घेणार आहोत। प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषण या शब्दाची व्याख्या आणि त्यासोबतच प्रदूषणाचे विविध प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार या संकल्पनेला सुरुवात करण्यापूर्वी या प्रकरणामध्ये म्हणजेच पर्यावरणीय मुद्दे हे जे आपलं 2 नंबरचं प्रकरण आहे, यामध्ये आपण या चॅप्टरचं प्रास्ताविक बघणार आहोत। त्यासोबतच पर्यावरण ही संकल्पना व तिचे प्रकार, त्यासोबतच प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषणाची कारणे व प्रदूषणावरील उपाययोजना म्हणजेच प्रदूषण नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि यामधीलच एक अतिशय महत्त्वाचा भाग की जो नैसर्गिक साधनांचे संरक्षण आणि पर्यावरणाची संबंधित संधी याचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रास्ताविकाकडे जाण्या अगोदर आपण यामध्ये पर्यावरण ही संकल्पना कशा प्रकारे व्यापक आहे हे इथं बघणार आहोत। म्हणजे पर्यावरण ही अतिशय व्यापकाची संकल्पना आहे, ती आपल्याला थोडक्यात किंवा मर्यादित स्वरूपात मांडता येणार नाही, तर आपल्या सभोवताली असलेल्या सर्व नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा पर्यावरणामध्ये समावेश होतो। पर्यावरणातील घटक काही सजीव असतात, काही निर्जीव असतात। उदाहरणार्थ मानव, प्राणी, वनस्पती, इतर घटक सजीव असतात, तर निर्जीव घटकांमध्ये जमीन, खनिजे, माती इत्यादी या सर्व सजीव निर्जीव घटकांनी मिळून पर्यावरण तयार होते, हे आपणा सर्वांस माहीत आहे किंवा आपण हे लहानपणापासून शिकत आलेलो आहोत। थोडक्यात आपल्या स्वभोवताली असलेल्या सजीव व निर्जीव घटकांमधील परस्पर संबंध म्हणजे पर्यावरण होय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग पर्यावरण ही संकल्पना जेव्हा आपण बघत असतो, ही संकल्पना स्थल व काल सापेक्ष आहे। म्हणजे कसं, विशिष्ट भागात, प्रदेशात किंवा देशात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांच्या परस्पर संबंधातून तेथील वातावरण निश्चित होत असते। देशातील पर्यावरणात अनेक घटकांचा समावेश होतो, हे घटक जर योग्य प्रमाणात उपलब्ध असतील तर पर्यावरण चांगले राहते। वेगवेगळ्या ठिकाणी पर्यावरण वेगवेगळे असते, प्रत्येक घटकाला आपले कार्यक्षेत्र विचारात घेऊन पर्यावरणाचा विचार करावा लागतो। महाराष्ट्र राज्यापुरतेच ज्यांचे व्यापाराचे क्षेत्र मर्यादित आहे, त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पर्यावरण महत्त्वाचे ठरते। आयात निर्यातीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झालेल्या व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने जागतिक पातळीवरील परिस्थितीचा विचार करावा लागतो। म्हणजे तुम्ही आज जर बघितलं तर COVID-19 पॅन्डेमिक मुळे पूर्ण जगाची बाजारपेठ ठप्प आहे आणि त्यामुळे या आंतरराष्ट्रीय पर्यावरणावर झालेला परिणाम आपल्याला दिसून येत आहे, तो स्थानिक असेल, राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय असेल। पण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणाचा विचार करावा लागतो। त्या दृष्टिकोनातून आपण या प्रकरणामध्ये आपण ही संकल्पना समजून घेणार आहोत। मग त्यामध्ये कोणकोणत्या अजून संकल्पना आहेत त्या आपण बघणार आहोत। ते बघण्या अगोदर आपण पर्यावरणीय मुद्दे यामधील महत्त्वाचा घटक प्रदूषण हा बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। प्रदूषण ही संकल्पना समजून घेत असताना प्रदूषण या संकल्पनेला इंग्रजीमध्ये पोल्युशन असं म्हणतात। मानवी जीवन आणि पर्यावरण यांचा एक जवळचा संबंध आहे किंवा आपल्याला असं म्हणता येईल का, एक घनिष्ठ संबंध आहे। मानवी जीवनावर स्वभोवतालच्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो। जीवसृष्टीचे चक्र सुरळीत राखण्यासाठी पर्यावरणातील नैसर्गिक घटक यांचं योग्य प्रमाण राखणे आपल्याला गरजेचे असते किंवा आवश्यक असते। मानवनिर्मित घटकांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि
जेव्हा पर्यावरणात सजीवांना अनिष्ट प्रतिकूल ठरतील अशा घटकांचा प्रवेश होतो तेव्हा असे पर्यावरण सजीवांना बाधक ठरते, तेव्हा त्यालाच आपण प्रदूषण झाले असे म्हणतो। थोडक्यात प्रदूषण म्हणजे काय? जेव्हा पर्यावरणात सजीवांना अनिष्ट प्रतिकूल ठरतील अशा घटकांचा प्रवेश होतो असे पर्यावरण सजीवांना बाधक ठरते म्हणजे अपायकारक ठरते, तेव्हा त्याला आपण प्रदूषण झाले असे म्हणतो। आज शहरी समाजात आरोग्य व स्वास्थ्याच्या समस्यांची निर्मिती मानवाने आपल्या हव्यासापोटे केली आहे। 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून मानवाकडून पर्यावरणात मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ केली जात आहे। एका बाजूला प्रचंड प्रमाणावर जंगल तोड, तर दुसऱ्या बाजूला लोकसंख्या व उद्योग यांची अतिरेकी वेगाने वाढ होत आहे। वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरांची संख्या व विस्तार वाढत आहे, त्याचबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे। या सर्वांमुळे घातक रोगकारक द्रव्यांचे असंख्य कण नद्यांमध्ये, महासागरात, समुद्रात, जमिनीत व वातावरणात विखुरले जातात। या सर्व घटकांमुळे प्रदूषणाचा व त्याचबरोबर मानवी स्वास्थ्याचा आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे। प्रदूषण या संकल्पनेचा अर्थ समजून घेतल्यानंतर प्रदूषण या शब्दाची व्याख्या बघत असताना आपल्याला परत इथे एकदा रिपीट करावे लागेल का, इंग्रजीमध्ये प्रदूषणाला पोल्युशन असे म्हणतात आणि पोल्युटस या लॅटिन शब्दावरून हा शब्द तयार झाला आहे। पोल्युटस म्हणजे दूषित किंवा अशुद्ध होय। म्हणून पर्यावरण प्रदूषण म्हणजे पर्यावरणाचे दूषितीकरण होय। मग आपल्याला इथे प्रदूषणाच्या विविध प्रकारे केल्या गेलेल्या व्याख्या बघता येतील, त्यापैकी काही निवडक व्याख्या आपण बघणार आहोत। त्यामध्ये पहिली व्याख्या, मानवी जीवनाच्या दृष्टीने नैसर्गिक घटकांमध्ये होणारा अपायकारक बदल म्हणजे प्रदूषण होय। ही व्याख्या ब्रिटानिका इनसायक्लोपीडिया यांनी मांडलेली। बघा, मानवी जीवनाच्या दृष्टीने नैसर्गिक घटकांमध्ये होणारा अपायकारक बदल म्हणजे प्रदूषण होय। आपण दुसरी व्याख्या बघूयात, जल, हवा, मृदा, मृदा म्हणजे जमीन यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मात घडून आलेले उपायकारक बदल म्हणजे प्रतिकूल बदल म्हणजे प्रदूषण होय। ही व्याख्या पीडी शर्मा यांनी केलेली आहे। परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, का ब्रिटानिया इनसायक्लोपीडिया यांनी कोणती व्याख्या केली आहे, तर त्यांनी असं म्हटलंय, मानवी जीवनाच्या दृष्टीने जेव्हा नैसर्गिक घटकांमध्ये काही प्रतिकूल बदल होतो तेव्हा त्याला आपण प्रदूषण असं म्हणतो। तर पीडी शर्मा असं म्हणतात, जल, हवा, मृदा म्हणजे पाणी, वायू, जमीन यांच्यामध्ये जेव्हा भौतिक आणि रासायनिक गुणधर्मात घडून आलेले बदल हे प्रतिकूल ठरतात तेव्हा त्याला प्रदूषण असं म्हणतात। म्हणजे बघा, आम्ल पर्जन्य झालं, हवेमध्ये विषारी वायूचं प्रमाण वाढलं, जमिनीमधून जेव्हा पिकांचं नापीक होतात, हे त्याच्यामध्ये काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्मात काय होतात, तर बदल घडून आले, म्हणून त्यावेळेला आपण म्हणतो घटकाचं प्रदूषण झालं, जमिनीचं असेल, वायूचं असेल, पाण्याचं असेल। ही व्याख्या पीडी शर्मा यांनी इथं मांडलेली आहे। तिसरी व्याख्या, मानवाने पर्यावरणाचं केलेले दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय। अतिशय सोपी आणि थोडक्यात अशी व्याख्या जॅकी स्मिथ यांनी केलेली आहे किंवा जॅक स्मिथ यांनी केलेली आहे। ते असं म्हणतात का, मानवाने पर्यावरणाचं केलेले दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय। त्यामुळे सजीवांच्या दृष्टीने पर्यावरण अपायकारक बनले व त्याचे उपयोग मूल्य घटते। म्हणजे पर्यावरणाचा जर उपयोगच जर त्या सजीव घटकाला होत नसेल तर त्यावेळेला ते त्याला काय बघतो, अपायकारक बनतो आणि त्याचं उपयोग मूल्य म्हणजे त्याचं व्हॅल्यू त्यावेळेला काय होते किंवा युटिलिटी त्याची घटते आणि म्हणून पर्यावरणाचं प्रदूषण झालं असं आपण म्हणू शकतो। या तिन्ही लेखकांनी ज्या व्याख्या मांडलेल्या आहेत या व्याख्यांवरून आपल्याला असं लक्षात येतं किंवा या वरील व्याख्यांवरून असं स्पष्ट होतं की मी मानव, प्राणी आणि वनस्पती यांना ज्यामुळे धोका पोहोचेल असे पदार्थ सभोवतालच्या वातावरणात निर्माण होणे म्हणजेच प्रदूषण
होय। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व विवेचनावरून तुम्हाला लक्षात आलं असेल का प्रदूषण या शब्दाची व्याख्या अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशा पद्धतीने या तिन्ही लेखकांनी मांडलेली आहे। तुम्ही या तिन्ही व्याख्या लक्षात ठेवा, तुम्हाला एमसीक्यू पॅटर्न मध्ये प्रश्न येऊ शकतो। टिंबडिंब ही व्याख्या कोणत्या लेखकाने मांडलेली आहे किंवा केलेली आहे, त्यामुळे तिन्ही व्याख्या लक्षात ठेवायचं आहे। फॉर एक्झाम्पल, मानवाने पर्यावरणाचे केलेले दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय, ही व्याख्या कोणी केलेली आहे? त्यावेळेला तुम्हाला ऑप्शन राहील जॅक स्मिथ, पी डी शर्मा, ब्रिटानिया इन्सायक्लोपीडिया आणि यापैकी नाही। त्यावेळेला तुमचं उत्तर असेल जॅक स्मिथ। त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही इथे विचारात घेणं गरजेचं आहे। प्रदूषण या संकल्पनेचा अर्थ व्याख्या अभ्यासल्यानंतर आता आपण प्रदूषणाचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ पोल्युशन बघणार आहोत। तर प्रदूषणाचे स्वरूप, त्यामागील कारणे आणि उगम स्रोत, भौगोलिक व्याप्ती इत्यादी घटक विचारात घेता प्रदूषणाचे विविध प्रकार पडतात। तर आपण सुरुवातीला बघूयात प्रदूषणाच्या स्वरूपानुसार पडणारे प्रकार। त्यामध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक प्रदूषण, त्यालाच आपण नॅचरल पोल्युशन असंही म्हणू शकतो। दुसरं आहे सामाजिक प्रदूषण म्हणजेच सोशल पोल्युशन। असे हे दोन प्रकार प्रदूषणाच्या स्वरूपानुसार आपल्याला सांगता येतील। आता आपण बघूयात नैसर्गिक प्रदूषण म्हणजे काय। जल, वायू व मृदा यासारख्या नैसर्गिक घटकांची गुणवत्ता ढासळल्यामुळे किंवा तिचा ऱ्हास झाल्यामुळे घडून येणारे प्रदूषण म्हणजेच नैसर्गिक प्रदूषण होय। हे इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, का पी डी शर्मा यांनी जी व्याख्या केली ती व्याख्या आणि व्याख्या इथं जरा मिळती जुळती। आणि दुसरं आहे सामाजिक प्रदूषण। तर सामाजिक प्रदूषणाची व्याख्या करता येणार नाही, पण सामाजिक प्रदूषणामध्ये कोणकोणत्या प्रदूषणांचा समावेश होतो तर त्यामध्ये बघा आर्थिक प्रदूषण, ज्याला आपण गरीब श्रीमंत ही तरी वाढत चालली, ते एक प्रकारे आर्थिक प्रदूषणच आहे। किंवा विविध देशांमध्ये बघा, गरीब देश, श्रीमंत देश, विकसित देश, विकसनशील देश, दारिद्र्य देश, श्रीमंत देश, ही जी काही परिस्थिती त्या परिस्थितीला आपण आर्थिक प्रदूषण असं म्हणू शकतो। नंतर जाती प्रदूषण, भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आज जातीय व्यवस्था कुठे गेलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल किंवा इतर शीख धर्म असेल, सर्व धर्मांचं अतिशय त्यामध्ये अवघड प्रमाणात दूषितीकरण झालेलं आहे, म्हणून तोही एक प्रदूषणाचा प्रकार आपल्याला सांगता येईल। त्याचबरोबर धार्मिक प्रदूषण हाही त्याचाच एक प्रकार। राजकीय प्रदूषण, विविध पक्ष आपल्या राज्यात कार्यरत आहेत, त्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे टीका किंवा विविध ज्या टीकात्मक भाषण केली जातात तेही राजकीय प्रदूषणामध्ये येतात। आणि त्याच्यामुळे सामाजिक पर्यावरण हे बिघडवण्याचं काम होतं आणि याच गोष्टीला आपण सामाजिक प्रदूषण असं म्हणतो। आता प्रदूषकाच्या उगम स्रोतानुसार आपल्याला जर प्रदूषणाचे प्रकार बघायचे असेल तर त्यामध्ये औद्योगिक प्रदूषण, कृषी प्रदूषण, वाहन प्रदूषण, लोकसंख्या प्रदूषण, आण्विक प्रदूषण, रासायनिक प्रदूषण असे प्रदूषणाचे अनेक प्रकार पडतात। म्हणजे उगम स्रोतानुसार बघा, जसं जसं औद्योगिक विकास वाढत गेला, उद्योग धंदे वाढत गेले, कारखाने वाढत गेले, त्याच्यामुळे आपलं औद्योगिक प्रदूषण हे वाढू लागलं। कृषी प्रदूषण सुद्धा अगदी सुरुवातीला बघा, शेतीमध्ये जे काही खतांचं प्रमाण होतं ते मर्यादित स्वरूपात होतं, किंवा त्यावेळेला सेंद्रिय खत वापरलं जायचं किंवा नॅचरल रिसोर्सेस वापरले जायचे। पण आता तुम्ही मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर बघा, कीटकनाशकांचा वापर बघा आणि त्यातून कृषी प्रदूषण आपल्याला घडून आलेलं दिसतंय। वाहन प्रदूषण सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही 17व्या 18व्या 19व्या शतकात गेले तर वाहनांची संख्या खूप मर्यादित होती, पण आता 20व्या 21व्या शतकामध्ये प्रत्येकाकडे किमान एक वाहन आपल्याला बघायला मिळते। काही घरांमध्ये तर प्रति व्यक्ती दोन दोन तीन तीन वाहने आपल्याला दिसतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण घडतं, हवेचं प्रदूषण आपण ज्याला म्हणतो, जमिनीचं प्रदूषण असेल किंवा जल प्रदूषण सुद्धा त्यातून, कारण की गाड्या
वाहने धुण्यासाठी लोक नद्यांवरती जातात, तलावांवरती जातात आणि त्यातून पाणी दूषित झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून वाहन प्रदूषण हे आपल्याला त्यामध्ये एक सांगता येईल. लोकसंख्या प्रदूषण म्हणजे बघा, लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामुळे जागेचा प्रश्नही, लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या जास्त झाली आणि रिसोर्सेस कमी पडायला लागलेत आपल्याला, त्याच्यामुळे हे प्रदूषण आपल्याला सांगता येईल. आण्विक प्रदूषण, जगाने माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली, पण त्या प्रगतीचा वापर हा उध्वंस करण्यासाठी सुद्धा केला जाऊ लागला आणि त्यातून आण्विक प्रदूषण आपल्याला घडून येतं. किंवा उपग्रह पाठवणे असेल किंवा इतर युद्ध पातळीवरती जेव्हा युद्ध काही देश पुकारतात त्यावेळेला आण्विक अस्त्रांचा वापर केला जातो आणि त्यातून आण्विक प्रदूषण आपल्याला झालेलं दिसून येतं, म्हणजे किंवा त्याचा उगम आपल्याला झालेला दिसून येतो. आणि सर्वात शेवटचं रासायनिक प्रदूषण, का हे असे अनेक प्रदूषणाचे प्रकार आपल्याला इथे सांगता येतील प्रदूषणाच्या उगम स्रोतानुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे प्रदूषणाचे औद्योगिक व्याप्तीनुसार जर आपण प्रकार बघितले तर त्याच्यामध्ये स्थानिक प्रदूषण, राष्ट्रीय प्रदूषण आणि आंतरराष्ट्रीय प्रदूषण असे आपल्याला तीन प्रकार इथे सांगता येतील. औद्योगिक व्याप्तीनुसार म्हणजे जसा जसा आता 1991 1991 नंतर जेव्हा आपण उदारीकरण, जागतिकरण आणि खाजगीकरण हे धोरण स्वीकारल्यानंतर आपल्या व्यवसायाच्या उद्योगाच्या ज्या मर्यादा आहेत किंवा ज्या सीमा आहेत त्या विस्तारल्या गेल्या आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास झालेला सुद्धा दिसून येतो आणि त्याचे काही तोटेही आपल्याला झालेले दिसून येतात. आणि या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये जो अपायकारक बदल झाला त्या अपायकारक बदलांना आपण प्रदूषण असं म्हणतो. मग त्यात स्थानिक प्रदूषण असेल, राष्ट्रीय प्रदूषण असेल किंवा आंतरराष्ट्रीय प्रदूषण असेल, त्यासाठी वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या आहेत, वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत. त्या समित्यांच्या माध्यमातून प्रदूषण कसं कंट्रोल करता येईल किंवा कसं अजून कमी करता येईल, कारण की त्या गोष्टी थांबवणं आता शक्य नाही, मात्र त्यातून कमीत कमी प्रमाणात कशा प्रकारे आपल्याला हे करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून, जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आता केला जात आहे. सर्वसामान्यपणे मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या प्रदूषणांच्या प्रकारांना प्रदूषणाचे सामान्य प्रकार असे म्हणतात आणि ते पुढील प्रमाणे आहेत आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये सुरुवातीला हवा प्रदूषण, दॅट इज एअर पोल्युशन, जल प्रदूषण किंवा त्यालाच आपण पाणी प्रदूषण असेही म्हणतो, वॉटर पोल्युशन, भू प्रदूषण म्हणजे जमिनीचं प्रदूषण, दॅट इज सॉइल पोल्युशन, अँड लास्ट वन इज अ मेजर टाइप्स ऑफ पोल्युशन, दॅट इज नॉइज पोल्युशन म्हणजेच ध्वनी प्रदूषण. ही सर्वसामान्यपणे मानवी जीवनावर परिणाम करणारे प्रदूषणाचे प्रकार आहेत, म्हणून त्यांना आपण सामान्य असं प्रकार म्हणतो. सुरुवातीला जे आपण अगोदर बघितले ते स्वरूपानुसार, त्यामागील कारणे म्हणजेच उगम स्रोत आणि भौगोलिक व्याप्तीनुसार. आणि ही जे आपण बघणार आहोत प्रेक्षेच्या दृष्टीने आपल्याला हेच महत्वाचे आहे, ह्याच्याही मध्ये आपल्याला फक्त तीन बघणार आहोत आपण, हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. कारण की भूप्रदूषण हा हवा प्रदूषण आणि जल प्रदूषण या दोघांचाच एक भाग असल्यामुळे आपण तो अभ्यासणार नाही आहोत. पण हवा प्रदूषण म्हणजे काय, त्याची कारणे, त्यावरील उपाययोजना, जल प्रदूषण म्हणजे काय, त्यासाठी असणारी कारणे आणि उपाययोजना, आणि ध्वनी प्रदूषण कारणे आणि उपाययोजना असा हा आपला पूर्ण भाग असेल. तर आपण यामध्ये आता एक एक प्रकार बघणार आहोत, सुरुवातीला हवा प्रदूषण, त्यानंतर जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. चला तर मग सुरुवात करूया, एक एक प्रदूषणाचा प्रकार आपण समजून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषणाची व्याख्या, अर्थ, त्यानंतर प्रदूषणाचे प्रकार याच प्रास्ताविक बघितल्यानंतर आता आपण प्रदूषणाचे जे सर्वसामान्य प्रकार आहेत त्यामधील पहिला प्रकार बघणार आहोत, हवा प्रदूषण म्हणजेच एअर पोल्युशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की हवा ही सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे, म्हणजे हवा नसेल तर सजीव प्राणी जगू शकणार नाही.
म्हणजेच एखादी व्यक्ती अन्न पाणी वाचून काही काळ जिवंत राहू शकेल, परंतु हवेशिवाय काही क्षण सुद्धा जिवंत राहू शकत नाही. हवेचे इतके महत्त्व आपल्याला सांगता येईल. हवेचे प्रदूषण व्हायला माणूस हा मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. वाढते औद्योगिकरण आणि वाहनांचा वाढता वापर यामुळे काय होतं, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून हवेचे प्रदूषण होत आहे आणि त्यामुळे मानवी जीवन, प्राणी जीवन व वनस्पती जीवन इत्यादींवर दुष्परिणाम घडून येतात. म्हणून आपण सुरुवातीला हवा प्रदूषण या संकल्पनेच्या 1 ते 2 व्याख्या बघूयात. तर सुरुवातीला पहिली व्याख्या, मानवाच्या विविध क्रिया प्रक्रियांमुळे हवेत हवा प्रदूषकांचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण वाढून त्याचा मानवी आरोग्य, प्राणी, वनस्पती व मालमत्ता इत्यादींवर जो अनिष्ट परिणाम होतो त्याला हवा प्रदूषण असं म्हणतात. ही व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे, ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, WTO. तुम्हाला पेपरमध्ये, परीक्षेमध्ये, MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. ही व्याख्या टिंबडिंब यांनी केलेली आहे. तर त्या दृष्टीने ह्या व्याख्या तुम्ही पाठ करून ठेवायच्या आहेत. मानवाच्या विविध क्रिया व प्रक्रियांमुळे हवेत हवा प्रदूषकांचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण म्हणजे एकत्रीकरण, एकाच ठिकाणी जमणे म्हणजे केंद्रीकरण वाढून त्याचा मानवी आरोग्य, प्राणी, वनस्पती व मालमत्ता इत्यादींवर जो काही प्रतिकूल, अनिष्ट, अपायकारक जो परिणाम होतो त्याला आपण काय म्हणतो, हवा प्रदूषण झाले असे म्हणतो. दुसरी व्याख्या, मानवाच्या सभोवतालच्या वातावरणात घातक पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून जेव्हा त्याचा मानवाच्या विविध क्रिया, आरोग्य, कल्याणी इत्यादींवर दुष्परिणाम होऊन त्याला त्याच्या मालमत्तेचा उपयोग करणे कठीण होते तेव्हा त्याला हवा प्रदूषण असे म्हणतात. ही व्याख्या भारतीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, ज्याला आपण इंडियन पोल्युशन कंट्रोल बोर्ड असं म्हणतो, IPCC, भारतीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, मानवाच्या सभोवतालच्या वातावरणात घातक म्हणजे जे अपायकारक पदार्थ असतील आपल्याला, अनिष्ट याचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याचा मानवाच्या आरोग्यावर किंवा त्याच्या कल्याणावरती किंवा त्याच्या ज्या काही जो गोष्टी करत असतो त्या क्रिया व ते जेव्हा त्याचा मालमत्तेचा त्याला वापर करणं काय होतं, कठीण होतं, तेव्हा त्याला हवा प्रदूषण झालं असं म्हणतो. मग आपल्याला या व्याख्यानावरून असं स्पष्ट होतं की हवा प्रदूषण म्हणजे हवेत घटक प्रदूषकांचे प्रमाण वाढत जाते किंवा घातक, ज्याला आपण म्हणतो हवेत घातक प्रदूषकांचे प्रमाण वाढत जाते आणि त्याचे मानवी आरोग्य, प्राणी जीवन, वनस्पती जीवन इत्यादींवरती दुष्परिणाम घडून येतात तेव्हा हवा प्रदूषण झाला असं आपण म्हणतो. इथे एक लक्षात ठेवा महत्त्वाचं, हवेमध्ये 21% पेक्षा कमी प्रमाणात प्राणवायू असतो तेव्हा अशी हवा दूषित मानली जाते किंवा समजतात. म्हणून MCQ बहुपर्यायी प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हवेमध्ये टिंबडिंबापेक्षा कमी प्रमाणात प्राणवायू असेल तेव्हा अशी हवा दूषित समजली जाते, तेव्हा तुमचं उत्तर तिथे पाहिजे 21%. ऑप्शन तुम्हाला देते 20%, 25%, 33% असं दिलेलं असेल तेव्हा तुमचं बरोबर उत्तर असेल 21%. विद्यार्थी मित्रांनो, हवा प्रदूषण म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर किंवा हवा प्रदूषण या संकल्पनेची व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला आता हवा प्रदूषणाची कारणे कोणती आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर हवा प्रदूषित होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे वर्गीकरण 2 भागात केलेले आहे. ते अशा पद्धतीने, पहिलं असेल नैसर्गिक कारणे आणि दुसरे मानवनिर्मित कारणे, दॅट इज नॅचरल कॉजेस अँड द मॅनमेड कॉजेस. पहिल्यांदा आपण बघणार आहोत नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे. इथे मी मुद्दाम तुमच्या स्क्रीनवरती सर्व नैसर्गिक कारणे व मानवनिर्मित कारणे इथं तुम्हाला डिस्प्ले केली, तर जेणेकरून तुम्हाला ती वहीमध्ये लिहून घेता येतील. जेव्हा तुमचा व्हिडिओ चालू असेल त्यावेळेला एक एक डिस्प्ले होण्यापेक्षा, जेव्हा मी बोलेल त्यावेळेला ऐकण्यापेक्षा, तुम्हाला एकाच वेळेला ती सर्व कारणे दिसतील आणि ती वहीमध्ये लिहून आणि ती समजून घ्यायची तुम्हाला. आता मी एक एक तुम्हाला सांगेल स्पष्ट करून नेमकं ही कारणे, या कारणांमध्ये काय काय, कशामुळे काय घडतं, हवा प्रदूषण कशा प्रकारे घडून येतं
आणि त्याचा काय परिणाम होतो ते आपण इथे आता बघणार आहोत. तर सुरुवातीला नैसर्गिक कारणे, त्यामधील तापमानातील विपरीतता. वातावरणात तापमान सर्वत्र समान नसते. आपण जमिनीपासून जसे जसे उंच जातो तसे तापमान कमी कमी झाल्याचे आढळते. मात्र विशिष्ट परिस्थितीत उंचीवर तापमान घटत होण्याऐवजी वाढ होते. या परिस्थितीला तापमानातील विपरीतता असं म्हणतात. म्हणजे वातावरणात चढ उतार जेव्हा होतो तेव्हा त्याला आपण तापमानातील विपरीतता म्हणजे त्याच्यातली तफावत असं म्हणतो. या परिस्थितीला हवेमध्ये अभिसरण क्रिया घडून येत नाही तेव्हा अशा परिसरात प्रदीर्घ काळ धुके निर्माण होते आणि परिणामतः हवेचे प्रदूषण होते. म्हणजे तुम्ही जर उत्तर भारताकडे जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यानंतर दुसरं कारण नैसर्गिक जंगलातील आगी, म्हणजे आपण वनवा म्हणतो. जंगलातील आगीतून मोठ्या प्रमाणावर धूर, राख, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड असे घनरूप व वायुरूप हवा प्रदूषके निर्माण होऊन त्या हवेत मिसळल्याने हवा काय होते, प्रदूषित होते. तुम्ही हे नाव लक्षात ठेवा, आगीतील धूर का जंगलामध्ये आग लागल्यानंतर कोणती हवा प्रदूषके बाहेर पडतात तर त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, धूर, आग, ही सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे का, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जर एमसीक्यू प्रश्न विचारला तर तिथे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे का या प्रकारचे हवा प्रदूषके जंगलात आग लागल्यामुळे किंवा वनवा लागल्यामुळे बाहेर पडतात. तिसरा मुद्दा आहे ज्वालामुखीचा विस्फोट. ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो किंवा विस्फोट होतो तेव्हा त्यातून घन द्रव्य व वायुरूप हवा प्रदूषके बाहेर पडतात. हे तिन्ही प्रकारचे घनरूप, द्रवरूप, वायुरूप हवा प्रकारचे हवा प्रदूषके बाहेर पडतात. त्यात मुख्यत्वे जलकण, धुलीकण, माती, राख यांचा समावेश होतो. ही प्रदूषके जेव्हा हवेत मिसळतात तेव्हा हवेचं काय होतं, प्रदूषण होतं. आणि चौथा आहे आकाशातील वीज. आकाशातील वीज म्हणजे काय, तर दोन ढगांचे घर्षण होऊन जेव्हा आकाशात वीज निर्माण होते तेव्हा वजन सारख्या वायुरूप प्रदूषकांची काय होते, निर्मिती होते आणि हवा प्रदूषित होते. ही छोटी छोटी कारण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे, ती समजून घ्या आणि वहीमध्ये लिहून ठेवा. पाच, वादळे. वादळ निर्माण झाल्यामुळे काय होतं, वारा सुसाट वेगाने वाहतो आणि या वाऱ्याबरोबर काय होतं, केरकचरा, धूळ इत्यादी मोठ्या प्रमाणावर हवेत मिसळते आणि त्याने हवा काय होते, प्रदूषित होते. म्हणजे बघा त्यावेळेला आपल्याला समोर काय तेही दिसत नाही, डोळ्यात धूळ जात असते, म्हणून मोठ्या प्रमाणावर हे आपल्याला हवा प्रदूषण झाल्याचं दिसून येते. वाळवंटी प्रदेशात या समस्येची तीव्रता काय मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते किंवा त्याची तीव्रता अधिक असते. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का हवा प्रदूषण होण्याची समस्या कोणत्या प्रदेशामध्ये अधिक तीव्र असते, तर त्यावेळेला तुम्हाला वाळवंटी प्रदेश हे उत्तर लक्षात असणं गरजेचं आहे. नंतर सजीव प्राण्यांचा उच्चवास. सजीव प्राणी श्वासाबरोबर हवेतील प्राणवायू शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड उच्चवासाबरोबर बाहेर सोडतो. वनस्पती सुद्धा रात्री प्राणवायू घेऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात तेव्हा हवा प्रदूषित होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. नंतर शेवटचं आहे बाष्पांचे आविष्कार. हवेतील बाष्प आणि त्याच्या अनेकविध आविष्कारांमुळे हवा प्रदूषित होते. हवेतील बाष्पाच्या अनेक विविध प्रकारात धुके, दव, गारा, पर्जन्य इत्यादींचा समावेश होतो. समुद्र किनाऱ्या लगत हवेचे बाष्प अधिक प्रमाणात असल्याने ही हवा मानवी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरते, प्रतिकूल ठरते व तिचे अनिष्ट परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. ही नैसर्गिक कारणे आपल्याला हवा प्रदूषणाची सांगता येतील. आता आपण दुसरा भाग बघूयात, मानव निर्मित कारण. मानव निर्मित कारणांमध्ये बघा, मानवाच्या हस्तक्षेपामुळे अथवा त्याच्याकडून दैनंदिन जीवनात केल्या जाणाऱ्या क्रिया प्रक्रियांमुळे निर्माण झालेली हवा प्रदूषणाची मानव निर्मित कारणे आपल्याला सांगता येतील. ही मानव निर्मित कारणे पुढील प्रमाणे आहे. पहिलं कारण आहे औद्योगिकीकरण. कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया घटकांमुळे हवेचे प्रदूषण होते. जलद औद्योगिकरणामुळे कारखान्यांची संख्या वाढतच आहे. कारखान्यातून विषारी वायू आणि कणरूप पदार्थ वातावरणात सोडले जातात त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. विशेषतः खनिज तेल शुद्धीकरण, पेट्रोलियम उद्योग, पोलाद उद्योग, रासायनिक उद्योग, सिमेंट उद्योग, रंगनिर्मितीचा उद्योग इत्यादी सर्व उद्योगांपासून
विषारू वायू प्रदूषके वातावरणात जास्त प्रमाणात बाहेर सोडली जातात, म्हणून औद्योगिकरण एक सुद्धा एक मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण करण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, त्याची मानव निर्मित कारण असेल औद्योगिकरण। दुसरं कारण आहे घरगुती आणि शेती रसायने। आधुनिक शेतीमध्ये पिकांवर कीड पडू नये म्हणून विविध प्रकारची कीटकनाशके व जंतुनाशकांचा उपयोग केला जातो। पिकांवर जेव्हा फवारणी केली जाते तेव्हा त्यातील काही विषारी द्रव्ये हवेत मिसळतात आणि शेतातील पीक काढल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या अवशेषांचे ज्वलन शेतातच केल्यामुळे धूर हवेत मिसळून हवेचे प्रदूषण होते। तर एखादं म्हणाल घरगुती कसं काय, तर घरगुती बघा घरामध्ये बरेच ग्रामीण भागामध्ये जास्त असल्यामुळे चुलीवरती स्वयंपाक केला जातो आणि त्यातून जेव्हा लाकड जळतो किंवा जळण जळतं आपण ज्याला म्हणतो जळी, तर त्यातून वेगवेगळे विषारी वायू पडतात आणि त्यातून हवेचं प्रदूषण झालेलं आपल्याला आढळून येतं। त्यानंतर तिसरं कारण आहे वाढती लोकसंख्या। जगभर लोकसंख्या वेगाने वाढत आहे यात तर काही दुमत नाही। वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे हवेतील प्राणवायूचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण आता आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलंय, म्हणून वाढती लोकसंख्या ही एक आपल्याला कारण सांगता येईल। नंतर चौथं कारण आहे स्वयंचलित वाहनांचा वाढता वापर। म्हणजे विविध प्रकारच्या स्वयंचलित वाहनांच्या वाढत्या वापरामुळे फार मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण घडून येते। अशा वाहनांच्या वापरामुळे धूर कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड इत्यादी विषारी वायू प्रदूषके हवेत मिसळून हवा प्रदूषित होते। स्वयंचलित वाहने म्हणजे आपण स्वतः चालवतो म्हणून त्याला स्वयंचलित म्हणतात, नाहीतर तुम्ही विद्यार्थ्यांना असं वाटेल का स्वयंचलित वाहने म्हणजे हा कोणता वाहनांचा प्रकार, तर जेव्हा आपण स्वयंचलित वाहन म्हणजे आपण स्वतः चालवतो त्याला स्वयंचलित वाहन म्हणतात। बांधकाम आणि विनाशकारी उपक्रम। विविध बांधकाम साहित्यांचा वापर आणि हवा दूषित होते। विशेष धोका म्हणजे जुन्या इमारतींचा नाश करताना अनेकदा धूर कचरा हवेत मिसळून हवा प्रदूषित होते, म्हणून हेही आपल्याला एक कारण सांगता येईल। त्यानंतर धूम्रपान, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येबरोबरच लोकांचे व्यसनाचे प्रमाण किंवा धूम्रपानाचे प्रमाणही वाढत आहे। या व्यसनामुळे हवेत घातक वायू मिसळतात व हवा प्रदूषित होते। धूम्रपान करणाऱ्यापेक्षा त्याच्या सोबत आले असणाऱ्या व धूम्रपान न करणाऱ्यांना ही हवा काय असते धोकादायक असते किंवा घातक असते असं आपल्याला सांगता येईल। आणि कचऱ्याची विल्हेवाट हे शेवटचं मानवनिर्मित कारण आहे। कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने नसल्यास कचरा कुजतो व त्यातून विषारी वायू हवेत मिसळतात। तसेच अनेकदा कचऱ्याची विल्हेवाट लावताना कचरा जाळला जातो त्यामुळेही कार्बन डायऑक्साईडच्या हवेतील प्रमाण वाढते व हवा प्रदूषित होते। तर इथं तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का कचरा जाळल्यामुळे कोणत्या वायूचं प्रमाण हवेत वाढते, तर उत्तर आहे तुमचं कार्बन डायऑक्साईड, लिहून ठेवा CO2 कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते। म्हणून अशा प्रकारे आपल्याला हवा प्रदूषणाची मानवनिर्मित व नैसर्गिक कारणे आपल्याला सांगता येतील। परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वाचं आहे, सर्व तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा आणि ते व्यवस्थित समजून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, हवा प्रदूषण म्हणजे काय, हवा प्रदूषणाची कारणे, त्यामध्ये नैसर्गिक कारणे मानवनिर्मित कारणे बघितल्यानंतर आता आपण जल प्रदूषण म्हणजे काय व जल प्रदूषणाची कारणे बघणार आहोत। तर जल प्रदूषण या संज्ञेलाच इंग्रजीमध्ये वॉटर पोल्युशन असं म्हणतात किंवा अजून यालाच पाणी प्रदूषण असे आपल्याला मराठीमध्ये सांगता येईल। तर आपण सर्वांस माहिती आहे की सजीव सृष्टीला हवेप्रमाणेच पाण्याची अत्यंत आवश्यकता असते किंवा गरज असते, ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही। पृथ्वीवरील सुमारे 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, मात्र या एकूण पाण्यापैकी 97% पाणी हे समुद्रात आहे, म्हणजे खारे पाणी खारट पाणी जे पिता येणे योग्य नाही त्याच्यामध्ये क्षाराचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि 2.1% पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे। फक्त 0.62% एवढंच पाणी पिण्यासाठी काय उपयुक्त आहे। तर त्या दृष्टीने आपण पाण्याची किंवा जलाची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे। अतिशय कमी परसेंटेज त्याचे पाणी आपल्याला पिण्यासाठी उपयुक्त आहे किंवा सजीव सृष्टीसाठी ते काय उपयुक्त आहे। मग आपल्याला याच्यामध्ये असं सांगता येईल
या 0.65% पाण्याचा वापर पिण्यासाठी भांडी व कपडे धुणे, शारीरिक स्वच्छता असेल, उद्योगधंदे असतील, विद्युत निर्मिती असेल इत्यादींसाठी केला जातो। हे पाण्याचं विविध कारणांनी प्रदूषित होते। मग जल प्रदूषण म्हणजे काय? तर पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण होय। मग जल प्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे। जल हे माणसांच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे। मग त्यामुळे आपल्याला या संकल्पनेची व्याख्या बघणं उचित ठरेल इथे। तर चला आपण पहिली व्याख्या बघूयात। जल प्रदूषण म्हणजे मानवी क्रिया प्रक्रियांमुळे जलसामग्री म्हणजेच महासागर, समुद्र, तलाव, नद्या, जलाशय आणि भूगर्भातील पाण्याचे दूषितीकरण होय। म्हणजे बघा, पृथ्वीवरील जे जे पाण्याचे स्रोत आहे या स्रोतांचं दूषितीकरण होणं पाण्याचं म्हणजे जल प्रदूषण होय, असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल। दुसरी व्याख्या, पाण्याच्या प्राकृतिक, रासायनिक व जैव गुणधर्मात फेरफार झाल्यामुळे सजीवांवर प्रतिकूल परिणाम होतो, त्याला जल प्रदूषण असे म्हणतात। बघा, पाण्यामध्ये म्हणजे बघा, आम्ल प्रजनन झालं तर आपल्या ज्या काही निर्जीव वस्तू जरी असतील, सजीव वस्तू असेल, त्याच्यावर काय होतो? परिणाम होतो। वनस्पतींचे पाने जळतात, काळी पडतात, किंवा तुमचं ताजमहल सारखी वास्तू आहे त्या वास्तूचं शोभीकरण कमी होतं। या सगळ्या गोष्टी म्हणजेच पाण्याचं काय होतं? प्रदूषण होतं। म्हणून त्याला आपण जल प्रदूषण म्हणतो, आपल्याला इथे थोडक्यात सांगता येईल। जल प्रदूषण या संकल्पनेची किंवा संज्ञेची व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला जल प्रदूषणाची कारणे इथं बघणे आवश्यक आहे। तर बघा, जल प्रदूषणाच्या कारणांचे वर्गीकरणही दोन प्रकारे केलेलं आहे, एक नैसर्गिक कारणे आणि दुसरं मानवनिर्मित कारणे। जसं की आपण हवा प्रदूषणाची कारणे अभ्यासली, त्याच पद्धतीने इथे जल प्रदूषणाची पण नैसर्गिक कारणे, मानवनिर्मित कारणे अशा दोन प्रकारात आपल्याला त्याची कारणे बघता येतील। आता नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे इथे या स्लाइडवर मी एकत्ररित्या तुम्हाला दिलेली का, जेणेकरून तुम्ही वहीमध्ये त्याची नोंद करून घ्याल आणि त्याचा अभ्यास कराल। तर बघा, नैसर्गिक कारणे म्हणजे कोणती? जेव्हा नैसर्गिक क्रियांमुळे जल प्रदूषकांची निर्मिती होते। प्रदूषके म्हणजे काय? का प्रदूषणामध्ये मदत करणारे जे घटक असतात त्याला जल प्रदूषके म्हणतात। पाण्याचं प्रदूषण करण्यामध्ये ज्या घटकांची मदत होते त्याला प्रदूषके म्हणतात। प्रदूषण करणारे घटक म्हणजे प्रदूषके, एवढं लक्षात ठेवा। जेव्हा नैसर्गिक क्रियांमुळे जल प्रदूषकांची निर्मिती होते आणि त्यामुळे जल प्रदूषण होते, तेव्हा त्यांना जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे म्हणतात। यामध्ये पुढील कारणाचा समावेश आहे। त्यामध्ये पहिले जमिनीची धूप। जमिनीची धूप म्हणजे काय? तर माती वाहून जाणे, ऊन, वारा, पाऊस, सागरी लाटा या सोबत मातीवरील जो उपयुक्त थर असतो तो वाहून जाण्याच्या क्रियेला आपण जमिनीची धूप असं म्हणतो। हे लहान मुलंही सांगेल, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती। मग ही धूप कशी थांबवू शकेल? तर वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मग जमिनीची धूप झाल्याने काय होते? जमिनीचे भाग सुटे होतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर ते काय होतात? ओढे, नाले, नदीद्वारे समुद्रात जाऊन पोहोचतात। मग मातींच्या कणांसोबत कॅल्शियम, सिसे, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम यांसारखे क्षार पाण्यात मिसळून पाण्याचं काय होतं? जल प्रदूषण होतं, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे ज्वालामुखी। जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो किंवा विस्फोट होतो तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात लावा रस, धूळ, राख, खडकांचे तुकडे इत्यादी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात। त्यामध्ये मग अमोनियम क्लोराईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, पाण्याची वाफ इत्यादी जल प्रदूषके ज्वालामुखीतून काय होतात? बाहेर पडतात। पण त्यापैकी अनेक प्रदूषके ज्वालामुखीच्या जवळपास असलेल्या जलाशयात मिसळतात आणि त्यामुळे जल प्रदूषण घडून येतं, असं आपल्याला सांगता येईल। तिसरं आहे आपलं भूमिपात। भूमिपात म्हणजे काय? जमिनीचं संकलन होणं, जमीन धासणे किंवा कोसळणे।
मग डोंगर पर्वत किंवा काड्यांवरून माती आणि खडक्यांचे मोठ्या प्रमाणात होणारी अधोगती म्हणजेच घसरण म्हणजेच काय भूमिपात होईल। आधी अगोदर तुम्ही शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला ते लवकर लक्षात येईल। मग मुसळधार पाऊस ज्याला आपण ढगफुटी म्हणू शकतो, भूकंप, ढिसूळ दगड माती, वेगवान जल प्रवाह जेव्हा पूर येतो, महापूर येतो, तीव्र उतार इत्यादी कारणांनी भूमिपात होतो। भूमिपात झाल्यामुळे काय होतं, पाण्यात गेलेल्या माती व खडकातील खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ पाण्यामध्ये मिसळतात, काही वनस्पती आणि प्राणी पाण्यात बुडून मृत होतात आणि त्यांचे विघटन होते, त्याच्यामुळे जल प्रदूषण आपल्याला झालेले दिसून येते। चौथं कारण आहे आम्ल प्रजनन, हे सर्वात महत्वाचं कारण आहे नैसर्गिक कारणामध्ये। जेव्हा पर्यावरणात किंवा पर्यावरणात पर्जन्याचे पाणी सामान्य पाण्यापेक्षा अधिक प्रमाणात आम्लयुक्त असते तेव्हा त्या पर्जन्याला आपण काय म्हणतो, आम्ल पर्जन्य असे म्हणतो। त्यातील आम्ल सामान्य पाण्यात मिसळून पाण्याचे प्रदूषण होते असं आपल्याला सांगता येईल। आणि शेवटचं प्राणी आणि वनस्पती यांचे विघटन, आपण अगोदर नैसर्गिक कारणे बघत आहोत, त्यातील शेवटचं पावसाच्या पाण्याबरोबर वनस्पती व मृत पाणी जलाशयाकडे वाहून जातात त्यांनाच सेंद्रिय पदार्थ असे म्हणतात। वनस्पती आणि मृत प्राणी यांचे जीवाणू, बुरशी इत्यादी सूक्ष्मजीवांकडून विघटन केले जात असल्याने या सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर असेंद्रिय पदार्थात होते आणि असेंद्रिय पदार्थ पाण्यात मिसळल्याने काय होतं, जल प्रदूषण होतं असं आपल्याला सांगता येईल। आता मानवनिर्मित कारणांमध्ये पहिलंच कारण आहे बघा, जल प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे, शहरी भागातील मैला पाणी म्हणजे जे काही खराब पाणी असेल ते सांडपाणी नाही म्हणता येणार किंवा गटारीचं पाणी आपल्याला सांगता येईल। दिवसेंदिवस शहरी भरण आणि लोकसंख्या वाढ या दोन समस्या आपल्याला गंभीर रूप धारण करताना दिसत आहेत। याचाच परिणाम म्हणजे शहरी भागातील मैला पाणी समस्या होय। यामध्ये अन्नकण तसेच इतर घन व द्रव पदार्थ तसेच सांडपाणी यांचा समावेश असतो। असे घाणेरडे पाणी जेव्हा नदी आणि समुद्रात सोडले गेले जाते तेव्हा मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण घडून येते। दुसरं कारण आहे औद्योगिकीकरण, उद्योगधंद्याकडून औद्योगिक प्रक्रियांसाठी पाण्याचा वापर केला जातो आणि त्यानंतर दूषित पाणी बाहेर सोडून दिले जाते। उद्योग धंद्यातील हे सांडपाणी नद्या नाले इत्यादी जल प्रवाहात सर्रास सोडले जाते, त्यामुळे जल प्रदूषण होते। कागद व लगदा उद्योग, रबर व प्लास्टिक उद्योग, धातू सुती वस्त्र उद्योग, खनिज तेल उद्योग अशा अनेक उद्योगातून प्रचंड प्रमाणात पाणी वापरले जाते। हे उद्योग मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडतात। जेव्हा नदी नाले जलाशय समुद्र यांना जाऊन मिळते तेव्हा त्यातील प्रदूषके मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण करतात, म्हणून औद्योगिकरण हे सुद्धा एक त्याचं महत्वाचं कारण आहे असं आपल्याला सांगता येईल। आणि त्यानंतर हवा प्रदूषणामध्ये जसं एक महत्वाचा घटक होता तसंच इथे आधुनिक शेती प्रक्रिया उद्योग व आधुनिक शेतीच्या पद्धतीमध्ये अधिक उत्पादन येण्यासाठी विविध कीटकनाशके, रासायनिक खते, तणनाशके, जंतुनाशके इत्यादींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। त्यामध्ये बराच काही गोष्टींचा शेतकऱ्यांना त्याचा अंदाज नसतो, कधी कीटकनाशके रासायनिक ते किती भयानक असतात। त्यातील बराचसा भाग पावसाच्या पाण्याबरोबर नद्या नाले ओढे यांच्या मार्फत समुद्रात पोहोचतो, परिणामत जल प्रदूषण होते आणि जलाशयात जलपर्णी शेवाळ यांची वाढ होते, कारण की त्यांना ते खत मिळतं रासायनिक आणि त्यामुळे त्यांची प्रचंड वाढ होते आणि त्या पाण्यातील ऑक्सिजनचा वापर करतात। पाण्यात ऑक्सिजन प्रमाण जे असते ते कमी करण्याचं काम जलपर्णी शेवाळ करत असतात। कालांतराने या वनस्पती जर कुजल्या तर विविध जीवजंतू निर्माण होऊन अजून मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते। शेतात फवारलेले कीटकनाशके नद्या नाले समुद्र यात वाहून जल प्रदूषण होते। तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पशूंचे मलमूत्र पावसाच्या पाण्याबरोबर जलाशयांमार्फत पोहोचून जल प्रदूषण होते। हे आपल्याला आधुनिक शेती प्रक्रिया उद्योगाचं एक महत्वाचं कारण सांगता येईल। नंतर घरगुती सांडपाणी, आता विविध घरगुती कारणांसाठी पाण्याचा वापर करताना सांडपाणी बाहेर काढले जाते। उदाहरणार्थ कपडे धुणे असेल, आंघोळ करणे असेल, स्वयंपाक करणे असेल, भांडे धुणे असेल इत्यादी कारणामुळे निर्माण होणारे सांडपाणी पुढे नद्या नाले ओढे इत्यादीमध्ये सोडण्यात आल्याने जल प्रदूषण होते। कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या साबणात विघटन न होणाऱ्या रासायनिक द्रवांचा समावेश असतो आणि ही पाण्यात मिसळल्याने जल प्रदूषण होते। म्हणजे ही सर्व कारणं ही तुमच्या निगडीत आहे, तुम्ही फक्त ती लक्षात घेणं गरजेचं आहे। आपला अभ्यासाचा भाग असा आहे, आपला जो विषय आहे तो इन जनरल विषय आहे आणि त्यामध्ये तुम्ही पुस्तकीच भाषा वापरली पाहिजे असं काही नाही। आपल्या आजूबाजूलाही कळतं का ही नैसर्गिक कारण, ही मानवनिर्मित कारण आहे,
समजून उमजून तुम्ही जर पेपर मध्ये व्यवस्थित ते लिहून काढलं तर तुम्हाला चांगले मार्क मिळण्याची संधी असते. आता आपलं जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन एमसीक्यू पॅटर्न होणार आहे, त्याच्यामुळे ही मानव निर्मित कारणे नैसर्गिक कारणे यात तुम्हाला फरक ओळखता आला पाहिजे. तुम्हाला प्रश्न असा विचारला जात होतो खालील पैकी कोणतं मानव निर्मित कारणे आहेत, खालील पैकी कोणते नैसर्गिक कारण नाही, तो प्रश्न वाचून त्याचं व्यवस्थित उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. आता शेवटचं मानव निर्मित कारण असं आहे का अंतिम दिवस ते विसर्जन, हे तर कोणाला चुकणार आहे, पण मग याच्यामुळे काय होतं तर बऱ्याच ठिकाणी अंत्यविधी आखोडी केला जातो, नदीच्या काठी करतात, त्यामुळे निर्माण होणारे राख अस्थी नदी प्रवाहात विसर्जित केल्या जातात, त्यामुळे जल प्रदूषण होते. याशिवाय गाळाच्या अति संचयामुळे जो नदीचा प्रवाह असतो त्या प्रवाहाचं पात्र बदललं जातं, नद्यांना बांध घातल्याने त्यांच्या तळात मोठ्या प्रमाणात गाळाचे थर साचतात, माती मिश्रित पाणी प्रवाहाबरोबर गेल्याने किंवा वाहिल्याने जल प्रदूषण होते असे आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जल प्रदूषणाची कारणे आपल्याला इथे स्पष्ट करता येतील. तर तुम्ही चांगल्या प्रकारे ती व्हिडिओ बघा, ऐका आणि आपल्या वहीमध्ये उतरून ते लिहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो हवा प्रदूषण जल प्रदूषण म्हणजे काय आणि त्यांची कारणे अभ्यासल्यानंतर आपण शेवटच्या भागाकडे पोहोचत आहोत आता, जो आहे ध्वनी प्रदूषण. मग ध्वनी प्रदूषण म्हणजेच काय तर नॉईज पोल्युशन किंवा साऊंड पोल्युशन, त्याला पर्याय तुम्ही काही म्हणू शकता. मग ध्वनी प्रदूषण कसं घडून येतं, तर ध्वनी प्रदूषण म्हणजे काय तर हवेतील दोन वस्तूंच्या घर्षणामुळे ध्वनी निर्माण होतो आणि त्यामुळे कारखान्यातील यंत्रे हवेतून रस्त्यावरून व पाण्यातून जाणाऱ्या वाहनांमुळे ध्वनी निर्माण होतो. एकमेकांशी बोलणे हा देखील ध्वनी निर्मितीचाच एक प्रकार आहे. मानवी समाजात ध्वनी आवश्यक आहे, ध्वनी नकोय असं नाही, पण नको असलेले ध्वनी म्हणजेच गोंगाट याचा घातक परिणाम मानवी समाजावर होतो. हवा पाणी व भूमी प्रदूषणा इतकीच ध्वनी प्रदूषण ही सुद्धा पर्यावरण शासनानुसार एक महत्वाची समस्या आहे. तर आपण आता ध्वनी प्रदूषणाची व्याख्या बघू. पहिली व्याख्या बघा, ध्वनीची तीव्रता ठराविक मर्यादा पलीकडे जाऊन निर्माण झालेला गोंगाट जेव्हा कानाला नकोसा वाटतो ती अवस्था म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. आणि जे टेफिन यांनी एक व्याख्या केलेली आहे ती व्याख्या बघा. जे टेफिन काय म्हणतात, ध्वनी प्रदूषण असा आवाज की जो प्रत्येकाला अप्रिय वाटतो म्हणजे नकोसा वाटतो आणि त्याचा सर्वसामान्य जीवनात काय होतो अडथळा निर्माण होतो, त्याला काय म्हणायचं ध्वनी प्रदूषण. तर आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक प्रचलित झालेले आहे. तर हे एकक लक्षात ठेवा डेसिबल. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो का ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणतं एकक वापरले जाते, त्यामध्ये डेसिबल लक्षात ठेवायचे तुम्ही. साधारणपणे 80 डेसिबल पर्यंतच्या आवाजाची तीव्रता सुरक्षित मानली जाते, तर 80 डेसिबल पेक्षा अधिक तीव्रतेचा ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण होय किंवा तिथे ध्वनी प्रदूषण झालं असं मानलं जाते. म्हणजे बघा डीजेचा आवाज असेल, मोठ्या आवाजात गाणे ऐकणे असेल, तर ही जी आवाजाची ध्वनी असेल हा जेव्हा 80 डेसिबल पेक्षा पुढे जातो तेव्हा ध्वनी प्रदूषण झालं असं आपल्याला ते म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती एक दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा हा टॉपिक महत्वाचा आहे. ते डेसिबल एकक असेल किंवा किती डेसिबल पेक्षा अधिक ध्वनी जाते ध्वनी असेल तर तेव्हा ध्वनी प्रदूषण मानले जाते, तर याच्यावर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवा. तर आता ध्वनी प्रदूषणाची कारणे बघूयात आपण. तर ध्वनी प्रदूषणाचे हे आपल्याला इथे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल, एक नैसर्गिक कारणे आणि दुसरं मानवनिर्मित कारणे. तर त्यामध्ये आपण नैसर्गिक कारणे बघूयात त्यानंतर मानवनिर्मित कारणे बघूयात. तर नैसर्गिक कारणांमध्ये बघा, जेव्हा नैसर्गिक घटकांमुळे ध्वनी प्रदूषण होते तेव्हा त्या घटकांना ध्वनी प्रदूषणाची नैसर्गिक कारणे असे म्हणतात. मग त्यामध्ये काय, पावसाळ्यातील मेघगर्जना बघा, पावसाळ्यामध्ये जेव्हा जोराचा पाऊस पडतो, विजा कडकडतात, मोठ्याने ढगांचा आवाज येतो, तेव्हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला ध्वनी प्रदूषण झालेलं दिसून येतो. पण त्याची तीव्रता फारशी नसते, फारशी त्रासदायक किंवा ती अपायकारक नाही, पण आपल्याला ती एक कारण सांगता येईल. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक असेल,
बरोबर, नंतर विजेचा कडकडाट असेल, वेगाने वाहणारे वारे असतील, तेव्हा ध्वनी प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येतं. ही नैसर्गिक कारणे, याचा जास्त परिणाम मानवी आरोग्यावर किंवा स्वास्थ्यावर होत नाही, किंवा ती फारशी त्रासदायक पण नसतात, कारण की त्याची व्याप्ती मर्यादित असते. भूकंप असेल, डोंगर कड्यावरून वेगाने वाहली पाडणारे धबधबे असतील, त्याचाही आवाज येत असतो आपल्याला. म्हणून ही सर्व नैसर्गिक ध्वनी प्रदूषक तात्कालिक स्वरूपाचे असतात, म्हणजे ते ठराविक त्या वेळेपुरताच असतील. म्हणजे विजेचा कडकडाट हा 12 महिने असतो, तो काही ठराविक 4 महिने, 4 महिन्यामध्ये पण तो साधारण आपल्याला 15 ते 20 दिवस, नंतर वारे काही 24 तास वेगाने वाहत नाही, त्याचा एक ठराविक काळ असतो. भूकंपही नेहमी होत नाहीत. म्हणून नैसर्गिक कारणे काय तात्कालिक स्वरूपाचे असतात आणि त्यांची व्याप्ती सुद्धा काही मर्यादित असते, त्या त्या भागापुरती मर्यादित असते. आणि नैसर्गिक कारणांमुळे निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण हे फारसे त्रासदायक आणि अपायकारक नाही, ही इथं तुम्ही लक्षात घ्या. आता आपण मानवनिर्मित कारणांकडे येऊयात. मानवाकडून ज्या क्रिया प्रक्रिया दैनंदिन जीवनात पार पाडल्या जातात त्या ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत होतात किंवा ठरतात, त्यांनाच ध्वनी प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे असं म्हणतात. मग त्यामध्ये पहिलं आहे औद्योगिक ध्वनी प्रदूषण. औद्योगिक ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, तर वाढत्या औद्योगिकरणामुळे कारखान्यातील यंत्रांच्या ध्वनीमुळे ध्वनी प्रदूषण होत असते. लोखंड व पोलाद उद्योग, संरक्षण उद्योग, वाहन निर्मिती उद्योग इत्यादी उद्योगातील कारखान्यातून यंत्राचा मोठा ध्वनी येतो आणि या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा, रक्तदाब वाढणे, आम्लता वाढून पोटात पेप्टिक अल्सर होणे यासारख्या भयंकर व्याधी जडण्याची शक्यता असते. आणि दुसरे वाहतुकीद्वारा ध्वनी प्रदूषण. वाहतुकीद्वारा ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, ध्वनी प्रदूषणाचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे रस्त्यावरील व रस्त्यावरील वाहने व विमान वाहतूक होय. व त्यामध्ये ट्रक, मोटारी, स्कूटर्स, मालवाहू व्हॅन्स, एसटी बस, मोटरसायकल इत्यादींच्या वर्दळ जेवढ्या प्रमाणात जास्त तेवढ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण जास्त. आपल्याला माहिती आहे, आपल्याला सवयच असते मोठ्याने हॉर्न वाजवणे, मोठ्याने गाडीचा आवाज करणे, रेस करणे, यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात काय होतं, ध्वनी प्रदूषण आपल्याला झालेलं आढळून येतं. विमान सेवेमुळे प्रचंड ध्वनी प्रदूषण होते, म्हणजे जवळजवळ विमानाचं ध्वनी प्रदूषण 120 ते 140 डेसिमल पर्यंत त्याची रेंज असते. ही लक्षात ठेवा तुम्ही, 120 ते 140 डेसिमल. का जर प्रश्न विचारला विमान सेवेमुळे प्रचंड ध्वनी प्रदूषण होते, त्याची ध्वनीची तीव्रता किती असते, मग तिथं उत्तर असेल 120 ते 140. ते तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे ऑप्शन असते 70 ते 80, 90 ते 100, 120 ते 140 आणि 150 ते 160. तुम्हाला 120 ते 140 उत्तर तिथं माहीत पाहिजे. वेळी अवेळी या सेवेमुळे विमानतळाच्या आसपास राहणाऱ्या लोकवस्तीला याचा फारच त्रास सहन करावा लागतो. म्हणून आपल्याला हे कारण सांगते वाहतुकीद्वारा ध्वनी प्रदूषण. आणि सर्वात शेवटचं महत्वाचं मानवनिर्मित कारण म्हणजे सामाजिक ध्वनी प्रदूषण. व सामाजिक ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, तर 21व्या शतकात मानवाने स्वनिर्मित व स्वतःच्या शारीरिक व मानसिक व्याधी वाढवणारी उपकरणे निर्माण केलेली आहेत. उपकरणे म्हणजे ती मनोरंजनाची आहेच, त्यासोबतच आपल्याला त्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास पण होत असतो. त्यामध्ये मग रेडिओ असेल, दूरचित्रवाणी असेल, व्हिडिओज असतील, टेप रेकॉर्डर असेल, या एकामागून एक येणाऱ्या करमणुकीच्या साधनांनी काय झालं, ध्वनी प्रदूषणाच्या फार मोठी भर घातली ध्वनी प्रदूषणामध्ये या साधनांनी. त्यामुळे तुमची नेहमीची कामे असतील, अभ्यास असेल, या तर व्यत्यय येतोच, पण मानसिक चिडचिड, संताप वाढतो, झोप मोडही होते. म्हणजे एखाद्याचं त्या गोष्टीमुळे मनोरंजन होत असेल, पण एखाद्याला त्याचा काय होत असेल, त्रास होत असेल, म्हणजे ह्या गोष्टी त्यामध्ये येतातच. आणि त्याचा परिणाम कशावर होतो, आपल्या शरीर स्वास्थ्यावर होत असतो. सत्यनारायण सारख्या संभ्रमापासून ते भाषणे, सभा, उत्सव, मोर्चे इत्यादींपर्यंत ध्वनिवर्धकांचा वापर केला जातो. हल्ली तर बऱ्याच ठिकाणी आवाजाच्या भिंती ध्वनिवर्धनासाठी उभारलेले दिसतात, त्याचा अन्य लोकांना प्रचंड त्रास होतो. बऱ्याचदा हा ध्वनिवर्धकांचा आवाज ध्वनी प्रदूषणास काय ठरतो, कारणीभूत ठरतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाची कारणे, त्यामध्ये मग हवा प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, यांची कारणे याचा अभ्यास केला आणि तो आपण व्यवस्थित चांगल्या प्रकारे समजून घेतला. तर परीक्षेच्या दृष्टीने हे व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काही MCQs तयार करा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होईल.
याची ग्वाही मी तुम्हाला देतो तुर्तास एवढेच. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रदूषण नियंत्रणासाठी करावं लागणार उपाययोजना व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन हा टॉपिक बघणार आहोत. चला भेटूया पुन्हा लवकरच. धन्यवाद.